शेगावातून जवळच असलेल्या सवर्णा येथील जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबियांना घरकुलाचा लाभ मिळावा या मागणीसाठी शेगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना पाठवलेल्या निवेदनानुसार शेगाव खामगाव रोडवर असलेल्या चिंचोली सवर्णा ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण जमिनीवर मागील अनेक वर्षांपासून मागासवर्गीय समाजातील कुटुंबीय अतिक्रमण करून राहतात, तर त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा याकरिता हे उपोषण करण्यात आले आहे. सवर्णा येथील जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबियांना घरकुलाचा लाभ मिळावा या मागणीसाठी शेगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आले, तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले. या निवेदनानुसार अतिक्रमण करून राहत असलेले गावठाण जमीन त्यांच्या नावाने करून 8 अ मध्ये नियमाकुल करण्यात यावी, तसेच सवर्णा गावातील मृत लोकांना दहन व दफन करण्यासाठी गावठाणमधील 5 गुंठे जमीन देण्याच्या मागणीसाठी शेगाव तहसील कार्यालयासमोर सोमवार 18 एप्रिलपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या निवेदनावर कुसुम इंगळे, शिवंताबाई इंगळे, गीता गवई, रंजना शेगोकार, प्रदीप वाकोडे, श्रीनाथ मापारी, श्रीराम खंडागळे यांच्यासह गावकऱ्यांच्या सह्या आहेत. यांच्या वतीने, गावाच्या वतीने मी आज 18 रोजी उपोषण टाकलेलं आहे. तरी आम्ही सर्व उपोषण अमर उपोषण बसलेल्या आमच्या मागण्या स्मशानभूमी आणि जे काही 20 वर्षापासून राहतात त्याच्यासाठी रमाबाईच्या घरकुलासाठी प्लॉट द्यायचे जो जागा नाही त्याची प्लॉट आणि त्याला घरकुल त्याच जागेवर मिळण्यात यावं यासाठी आमचे आम्ही उपोषण टाकलेलं आहे. तरी याची शासनाने दखल घ्यावी, नाही दखल घेणार आम्ही याच्या नंतर. आता जर आमच्या उपोषणाने दखल नाही घेतली आम्ही याच्यापुढे काय आमच्या आत्मदहनाचा इशारा देऊन आमचे जे काही कामं आहेत ते पूर्ण करावे आमची एवढीच विनंती आहे. उपोषणाला 15 जण बसलेले आहोत आम्ही. महिला 8 महिला आहेत ना, 9 महिला आहेत, 6 पुरुष आहेत. बुलढाण्यावरून राजवर्धन शेगावकर यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.